मुलांना अनुक्रमिक रचना समजण्यास मदत करायला तुम्ही नैसर्गिक साहित्य वापरू शकता तुम्ही मुलांसमोर पुनरावृत्ती रचना करून वस्तू ठेवू शकता जसे की काठी पान काठी पान काठी मग तुम्ही विचारू शकता यानंतर काय येईल आणि मूल पुढे एक पान ठेवेल मग तुम्ही विचारू शकता यानंतर काय येईल आणि मूल पुढे एक पान ठेवेल असे तुम्ही विविध वस्तू वापरून करू शकता जसे की पान दगड पान दगड पान किंवा दगड काठी दगड काठी अनुक्रमिक रचनांबद्दल शिकण्याने मुलांची अंदाज बांधण्याची क्षमता विकसित होईल